क्या बात है एरवी. मला असं वाटतं की रफी साहेब, लता दीदी, आशाताई, किशोरदा यांच्या गीतांमध्ये रमणारा हा जो माणूस आहे, हा अवलिया जो आहे, आणि माझे खूप चांगले मित्र आहेत सुनीलजी, यांनी खूप मला असं वाटतं खऱ्या अर्थानं प्रचंड जीव लावला या सगळ्या गाण्यांना आणि तुमच्यासमोर पेश करण्याचा प्रयत्न आज इथे होतोय. एकदा जोरदार टाळ्या सुनीलजी यांच्याकरता होऊन जाऊ द्या. मराठी रसिकांच्या चरणावर हे खऱ्या अर्थानं एक दिलेलं सुंदर असं फूल मला या ठिकाणी वाटतं. आणि आता पुढे जात असताना हा सागरी किनारा इथून त्याची प्रत्येक लाट एक एक पुढे नेत असताना आयुष्याचं पान जर रंगायचं असेल ना तर विचारांचा काथ हवा, संगीताचा गुलकंद हवा, संवादाचा चुना हवा आणि अनुभवाचा वेलदोडा हवा. गीत आणि संगीत हेच ज्यांचं जीवन आहे. खऱ्या अर्थानं आकाशवाणीवर त्या स्वतः अनाउन्सर म्हणून त्यांनी काही वर्ष काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आज अनेक विद्यार्थ्यांना इथल्या जवळच्याच या वाशीच्या विभागामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय गायनाचे धडे ज्या देतात, स्वतः सुंदर गळ्याच्या गायिका त्या आहेतच, पण त्याचबरोबर RFCM च्या खऱ्या अर्थानं ज्या मेंटर आहेत, मार्गदर्शक आहेत, आणि आम्हा सगळ्या कलावंतांना, सुनीलजींना आणि त्यांच्या या सगळ्या ट्रूपला ज्या मार्गदर्शन करतात आणि स्वरलितेच्या छायेखाली संगीताची अखंड सेवा ज्या करतात, अशा अस्मिताजी यांचं स्वागत मला असं वाटतं एकदा छान टाळ्यांची लहर देऊन करूया, लाट देऊन करूया. अस्मिताजी, आपलं खूप खूप स्वागत आहे या मंचावर. आणि आज तुम्हाला खऱ्या अर्थानं ऐकण्याकरता, सुरेशजींना त्यांच्या गीतांना ऐकण्याकरता आणि तुम्हाला ऐकण्याकरता ही सगळी मंडळी इथे आहेत. आपण एक सुंदरसं गाणं. नमस्कार सगळ्यांना. आधी गेलेल्या दसऱ्याच्या आणि येणाऱ्या दिवाळीच्या आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि एक मिनिट, आपण नेहमी असं म्हणतो, म्हणजे एक वाक्प्रचार आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. तर तसे आमचे अरुण आहिरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एवढं छान कॉम्पेरिंग करतात, थँक्यू अरुणजी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं गाणं व्हायच्या आधी एवढा छान जो पाठीमागे ऑर्केस्ट्रा आहे, वादक आहेत, त्यांचा परिचय मला करून द्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी होऊ दे, कारण मराठी गाणी वाजवणं हे तितकं सोपं नाही आहे. का फार कमी म्युझिशियन असे आहेत जे मराठी गाणी वाजवतात. तर इथून सुरुवात करूया आपण, अगदी शिवसेनेच्या मेळाव्याला जाऊन आलेले मदन भोईर गिटारिस्ट इथे बसलेत साईड रिदम घेऊन. आम्ही अण्णा म्हणतो त्यांना, म्हणजे मला अजूनही त्यांना त्यांचं नाव नाही माहिती. अण्णा तुमचं नाव काय? विश्वास. तर अण्णा आचरेकर, विनायक तू काय घेऊन बसलाय ते तरी दाखव त्यांना. म्हणजे बांगड्या नाही आहेत ह्या, ते एक वाद्य आहे. विनायकसाठी जोरदार टाळ्या. आम्ही तर इथे अभिनय करतो, गाण्याचा अभिनय करतो, पण साक्षात इथे वाजवतात ते अभिनय नाखवा. आमचे माझे फार जुने साथीदार आणि मी ज्यांची फॅन आहे असे कीबोर्ड प्लेयर महेंद्र गोखले. आणि फ्ल्यूटवर आहेत मिस्टर संतोष. आणि ह्या सगळ्याचे पूर्ण म्युझिक अरेंजर आहेत आमचे माझा फार जुना कलीग, माझा खास मित्र, मी ज्याची वेलविशर आहे, अजय दामले. तर असे हे सगळे कलाकार आहेत. छान. एकदा जर तुम्हाला एवढी सगळी गाणी आवडली असतील तर एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी. आणि स्पेशली मी त्या मुलीला बोलवाया, इकडे रिचा इधर आओ, हिच्यासाठी मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण ती नॉन महाराष्ट्रीयन असून ती नऊवारी नेसून आली आहे. तिचं आडनाव भटनागर आहे, म्हणजे एखादी महाराष्ट्रीयन मुली मुलगीसुद्धा नेसून नाही येणार, पण ती. आणि एकदा जोरदार टाळ्या. गॉड ब्लेस यू, थँक्यू बेटा. जसं अरुण आहिरेंनी म्हटलं, तुम्हाला विचारलं की कोणी प्रेम केलं आहे का, तर आता मी तेव्हा ऑडियन्समध्ये बसले होते,
पण प्रेम केले का म्हणजे आता ऑडियन्समध्ये आई बाबा भाऊ बहीण एवढे तर आहेतच, त्याच्यामुळे आई ही मुलावर प्रेम करणार, त्याच्यामुळे इथे बसलेल्या प्रत्येक आईने मुलावर प्रेम केलं आहे, प्रत्येक बाबांनी मुलावर प्रेम केलं आहे, बहिणीने भावावर प्रेम केलं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनीच एकमेकावर प्रेम केलेलं आहे. तर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. दुसरी गोष्ट, एकदा टिकलीचं त्यांनी सांगितलं तर माझ्या बाजूला एकदा ट्रेनमध्ये एक बाई बसली होती, सासूबाई आणि सुनबाई होत्या. तर सुनबाईंनी जीन्स घातली होती आणि त्याच्यावर टिकली नव्हती लावली. तर सासूबाई तिला ओरडल्या, म्हणल्या काय ग, किती वेळा सांगितलं टिकली लाव ऐकतच नाही मिली, टिकली लाव सांगितलं. तर ती सुनबाई म्हणली, ओ सासूबाई जीन्सवर कोणी टिकली लावते का? तुम्हाला माहिती आहे का नवीन जमाना काय येतो? अगं मेले जीन्सवर नाही कपाळावर टिकली लाव, जीन्सवर नाही कपाळावर लाव. अशी ही गोष्ट असते टिकलीची. सुनीलने मला रिक्वेस्ट केली म्हणून मी एक दोन गाणी तुमच्यासाठी पेश करते. मी तुमच्यासोबत एक दोन गाणी गायले की एनर्जी बूस्ट होते कार्यक्रमांसाठी. हॅलो, आमच्या मॅडमसाठी जोरदार टाळे होऊन जाऊ देत, कारण RFCM च्या पूर्ण प्रवासामध्ये पहिल्या दिवसापासून ते आमच्यासोबत आहेत आणि आमच्या पूर्ण टीमला सहकार्य ते देत आहेत. चिंब पावसान रान झाला कमळन बाई एकांताच्या कोणी, झाकू नको कमळन बाई एकांताच्या कोणी, रूप खणी अंगा भरली, रूप खणी अंगा भरली, सखे लावण्याची खाणी, लावण्याची खाणी. चिंब पावसान गान झालं आवाजानी, लावण्याची खाणी. चिंब पावसान रान झालं आबादानी. Thank you.
सखे लावण्याची खाणी लावण्याची खाणी चिंब पावसान रान झालं आबादानी चिंब पावसान रान झालं आबादानी चिंब पावसान रान झालं आबादानी. थँक्यू. खरं तर अस्मिताजी यांच्या स्वरानं एक छानसा रंग जो आहे तो या मेहफिलीमध्ये भरला आहे. तुम्हा सगळ्यांच्या आलेल्या शिट्या टाळ्या यातून एवढंच जाहीर होतं. आणि मला असं वाटतं की खास त्यांच्याकरता आणि त्यांच्या या स्वराकरता मी एवढं म्हणेन की आसमा की ऊंचाई पर आज इथे जमलेल्या अनेक लेकी आहेत, ज्या महिला आहेत, माऊल्या आहेत, आणि इथे एक माऊली उभी आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की आसमा की ऊंचाई पर परवाज कर सकती है. परवाज म्हणजे उडान भरणे. आसमा की ऊंचाई पर परवाज कर सकती है, अपने दम पे वो दुनिया पे राज कर सकती है. और अस्मिता जी ने हमें ये बताया है कि पीढ़िया बेटियों पर नाज कर सकती है. पीढ़िया बेटियों पर नाज कर सकती है.